नमस्कार विद्यार्थी मित्रांनो काल आपण नवीन टॉपिकला सुरुवात केलेली आहे तो टॉपिक म्हणजे जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन आणि त्या कालच्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेला आहे अँगल बायसेक्टर आणि परपेंडिक्युलर बायसेक्टर नेमका असतो काय आणि कम्पास्टच्या सहाय्यानं तो कसा काढतात सो आणि सोबतच आपण प्रॉपर्टी ऑफ आप अँगल बायसेक्टर्स ऑफ अ ट्रँगल पाहिलेली होती की एखाद्या ट्रँगलच्या जे तीन अँगल्स असतात त्या तिन्ही अँगल्सचे जर आपण अँगल बायसेक्टर्स काढले तर ते एका पॉईंटमधून जातात तर त्यावेळेस त्यांना आपण म्हणतो की ते कॉनकरंट असतात म्हणजे ज्यावेळेस तीन किंवा तीनपेक्षा लाईन्स जास्त लाईन्स जेव्हा तीन आणि तीनपेक्षा जास्त लाईन्स एका पॉईंटमधून जातात त्यावेळेस त्या लाईन्स कॉनकरंट असतात असं आपण म्हणतो आणि ज्या पॉईंटमधून त्या जातात त्या पॉईंटला पॉईंट ऑफ कॉनकरन्स असं म्हणतात तर प्रॉपर्टी अशी पाहिलेली होती की पॉईंट ऑफ कॉनकरन्समधून जर आपण त्या ट्रँगलच्या प्रत्येक साईडवर परपेंडिक्युलर टाकला तर प्रत्येक साईडवर टाकलेला जो परपेंडिक्युलर आहे पॉईंट ऑफ कॉन्करन्सपासून ज्याला आपण आय म्हणत होतो तो परपेंडिक्युलर जो आहे तो सारखा असतो म्हणजे तीनही परपेंडिक्युलर हे सारखे असतात तुम्हाला तु, आठवत असेल आय ए, ए इज इक्वल टू आय बी इज इक्वल टू आय सी हे आपण काल पाहिलेलं होतं तर प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रँगल काय होती एक शॉर्टमध्ये एकदा आपण पाहून घेऊ या ठिकाणी मी काय करत आहे एक ट्रँगल काढतो ठीक आहे हा एक ट्रँगल आहे याला जर मी नाव दिलं पी क्यू आर हा ट्रँगल काढलेला आहे आणि आपण जर प्रत्येक ट्रँगलचा जर अँगल बायसेक्टर म्हणजे प्रत्येक ट्रँगलमधला जो अँगल आहे त्या प्रत्येक अँगलचा जर आपण अँगल बायसेक्टर जर काढला असा ठीक आहे हा हे अंदाजे आहे सर्व तर आपल्या लक्षात येतो की हा जो अँगल बायसेक्टर असतो प्रत्येक ट्रँगलचा तो काय असतो तो कॉनकरंट असतो म्हणतात कॉनकरंट असतो म्हणजे हे तीनही या ठिकाणी आपण एल एम सॉरी हे नाव नंतर देऊ आपण तर हा जो आर अँगलमधून निघालेला जो अँगल बायसेक्टर आहे हा पी अँगलमधून निघालेला अँगल बाय सेक्टर आहे आणि हा क्यू अँगलमधून निघालेला अँगल बाय सेक्टर आहे हे तीनही अँगल बाय सेक्टर्स जे आहे ते एका मधून जातात आणि या पॉइंटला पॉईंट ऑफ कॉन्करन्स असं म्हणतात त्याला आयन सुद्धा डिनोट केला जाते कारण त्याला इनसेंटर असं सुद्धा म्हणतात म्हणून आयनं डिनोट केल्या जाते आणि ज्यावेळेस तीन किंवा तीनपेक्षा जास्त लाईन्स एका पॉईंटमधून जातात त्यावेळेस त्या लाईन कॉनकरंट असतात म्हणजे इथं तीनही अँगल बायसेक्टर एका पॉइंटमधून जात आहेत आयमधून म्हणजे तीनही अँगल बायसेक्टर्स काय आहेत हे कॉनकरंट आहे आणि ज्या पॉईंटमधून तीन किंवा तीनपेक्षा जास्त लाईन्स जातात त्या पॉइंटला पॉइंट ऑफ कॉन्करन्स म्हणतात इन सेंटर म्हणतात ते आयनं डिनोट केला जातो प्रॉपर्टी असं म्हणते जर ह्या पॉइंट ऑफ कॉन्करन्समधून आपण प्रत्येक साईडवर ट्रँगलच्या जर, जर परपेंडिक्युलर टाकला असं आपण एक परपेंडिक्युलर टाकू समजा एक परपेंडिकुलर असा टाकला म्हणजे नाईंटी डिग्रीचा अँगल आणि एक परपेंडिकुलर समजा आपण असा टाकला हे झाले परपेंडिकुलर तीन टाकले या ठिकाणी मी एल नाव देतो या ठिकाणी एम नाव देतो आणि या ठिकाणी एन नाव देतं तर प्रॉपर्टी असं म्हणते की पॉईंट ऑफ कॉन्करन्सवरून म्हणजे आयवरून प्रत्येक साईडवर जे आपण परपेंडिकुलर टाकतो ते सारख्या मापाचे असतात म्हणजे या ठिकाणी परपेंडिकुलर कोणता आहे आय एल इज इक्वल टू दुसरा परपेंडिकुलर आय एन इज इक्वल टू तिसरा परपेंडिकुलर आय एम ठीक आहे म्हणजे प्रॉपर्टी काय म्हणते की पॉईंट ऑफ कॉन्करन्सवरून म्हणजे अँगल बायसेक्टरचा जो पॉईंट ऑफ कॉन्करन्स आहे त्या पॉईंट ऑफ कॉन्करन्सवरून आपण ट्रँगलच्या प्रत्येक साईडवर परपेंडिक्युलर जर टाकला तर प्रत्येक परपेंडिक्युलर हा सारख्या मापाचा असतो किंवा तीनही परपेंडिक्युलर हे इक्वल असतात कॉन्ग्रुएंट असतात यानंतर आपण वेगळ्या प्रॉपर्टीपर्यंत पोहोचणार आहोत ते आपण आता शिकूया तर काल आपण द प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर अ ट्रँगल पाहिलेली आहे आज आपण एक दुसरी प्रॉपर्टी त्या ठिकाणी पाहणार आहोत द प्रॉपर्टी ऑफ परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ द साइड्स ऑफ अ ट्रँगल म्हणजे काय करायचं आहे ट्रँगल काढायचं आहे त्या ट्रँगलच्या ज्या तीन साईड्स आहे त्या तीनही साईड्सचे परपेंडिक्युलर बायसेक्टर्स सा आपल्याला काढायचे आहेत ठीक आहे आणि नंतर काय करायचं आहे ते पहा तर या ठिकाणी त्यांना काय म्हटलं यूज अ रूलर टू ड्रॉ अँड अॅक्युट अँगल ट्रँगल अँड अँड ऑपक्युट अँगल ट्रँगल अॅक्यूट अँगल ट्रँगल म्हणजे ज्या ट्रँगलचा एक कोण एक अँगल हा नाइंटीपेक्षा लहान असतो त्याला आपण अॅक्युट अँगल ट्रँगल असं म्हणतो आणि ऑप्च्युज अँगल ट्रँगल म्हणजे ज्या ट्रँगलचा एक अँगल नाइंटी डिग्रीपेक्षा मोठा असतो त्याला आपण ऑप्च्युज अँगल ट्रँगल असं म्हणतो ते आपल्याला काढायचे आहे आणि त्या प्रत्येक ट्रँगलचा आपल्याला काय काढायचं आहे ट्रँगलच्या साईडचा आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा आहे नंतर काय म्हणते इन इच ट्रँगल प्रत्येक ट्रँगलमध्ये नो डॅट द परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ द साईड्स आर कॉनकरंट आणि तुमच्या लक्षात येईल म्हणते की जो परपेंडिक्युलर बायसेक्टर्स आहेत तीनही ते परपेंडिक्युलर बायसेक्टर्स हे कॉनकरंट असतील म्हणजे एका बिंदूतून जातील एका पॉईंटमधून जातील नंतर काय म्हटलेलं आहे नेम देअर पॉईंट ऑफ कॉनकरन्स शी ठीक आहे म्हणजे ज्या पॉईंटमधून परपेंडिक्युलर बायसेक्टर्स जातील त्याला आपण शी नाव देऊ आणि मेजर द डिस्टन्स बिटवीन शी अँड द व्हर्टायशेस ऑफ द ट्रॅंगल आणि नंतर काय करायचं आहे आपल्याला जो पॉईंट ऑफ कॉन्करन्स आहे परपेंडिक्युलर बायसेक्टर्सचा शी त्या पॉईंटपासून प्रत्येक व्हर्टायशेसपर्यंतचं जे डिस्टन्स आहे ते मोजायचं आहे आणि आपल्या येते की पॉईंट ऑफ कॉन्करन्सपासून प्रत्येक व्हर्टायस व्हर्टेक्स जो आहे ट्रँगलचा तो सारख्या अंतरावर असते म्हणून या ठिकाणी शीएक्स इज इक्वल टू शी वाय इज इक्वल टू सी जेड हे या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे ठीक आहे ऑब्झर्व द नंतर काय करायचं आहे ऑब्झर्व द लोकेशन ऑफ द पॉईंट ऑफ कॉन्करन्स ऑफ द परपेंडिक्युलर बायसेक्टर आणि परपेंडिक्युलर बाय सेक्टरचं जे पॉईंट ऑफ कॉन्करन्स आहे तो ट्रँगलवर आहे ट्रँगलच्या आतमध्ये आहे की ट्रँगलच्या बाहेर आहे हे आपल्याला पाहायचं आहे तर आपण सर्वात पहिले काय करूया एक ऑपच्युट अँगल ट्रँगल आणि एक ॲक्यूट अँगल ट्रँगल काढून घेऊया आणि त्यांचे परपेंडिक्युलर बायसेक्टर काढून या पद्धतीनं जाऊया तर चला पहा म्हणजे आपल्याला काय शिकायचं आहे या ठिकाणी आपल्याला शिकायचं आहे प्रॉपर्टी ऑफ प्रॉपर्टी ऑफ परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ अ ट्रँगल आपण दोन ट्रँगल काढून घेऊ एक काढू अॅक्वूट अँगल्ड ट्रँगल आणि दुसरा काढू आपण ऑपक्यूज अँगल्ड ट्रँगल अॅक्ट अँगल ट्रँगल म्हणजे ज्याच्यामध्ये एक अँगल काय असते तुमचा नाइंटी डिग्रीपेक्षा कसा असतो एक अँगल जो आहे तो नाइन्टी डिग्रीपेक्षा कसा असतो लहान असतो आणि एंगल अँगल ट्रँगलमध्ये एक अँगल हा जो आहे ठीक आहे एक अँगल जो आहे हा ऑप्च्युट अँगलमध्ये नाईन्टी डिग्रीपेक्षा मोठा असतो ठीक आहे आपण सुरुवातीला काय करूया हे ट्रँगल काढून घेऊया हा ऑप्च्युट अँगल ट्रँगल मी अंदाजे काढतो अॅक्ट अँगल ट्रँगल पण अंदाजे काढतो सुरुवातीला आपण अॅक्वूट अँगल ट्रँगल काढून घेऊया सर्वांना दिसत आहे व्यवस्थित ठीक आहे तर या ठिकाणी मी अॅक्ट अँगल ट्रँगल काढत आहे एक ठीक आहे पेनानं काढलेलं आहे तुम्हाला स्पष्ट दिसावं म्हणून पेनानं काढला तुम्ही पेनानं पेन्सिलनं कशाने काढू शकता नंतर या ठिकाणी मी नाव देतो हा ए बी आणि सी हा अँगल ट्रँगल आहे कारण प्रत्येक कोणाचं माप हे नव्वदपेक्षा कसं आहे कमी आहे ठीक आहे आणि आता काय करूया आपण आपल्याला प्रॉपर्टी कशाची पाहिजे परपेंडिक्युलर बायसेक्टर सॉपर ट्रँगल आता परपेंडिक्युलर बायसेक्टर अँगलचे असणार आहे काय नाही ते साईडचे असणार आहे तर परपेंडिक्युलर बायसेक्टर कसे काढतात हे मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं प्रत्येक साईड घ्यायची कारण प्रत्येक साईड म्हणजे काय असते ट्रँगलचा लाइन सेगमेंट असते मोर दॅन हाफ डिस्टन्स घ्यायचं म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त मी तुम्हाला सांगितलं होतं पेन्सिलचं जे टोक आहे हे पेन्सिलचं टोक बारीक टोकापेक्षा थोडंसं जास्त घ्यायचं ठीक आहे आता आपण काय करू पहिले बी सी या साईडचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढू म्हणजे बी सी या साईडच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊ मोर दॅन हाफ डिस्टन्स घेऊ ठीक आहे झालं आणि बी सी काढायचा ना मग ह्या दोन व्हर्टेक्सवर आपल्याला पॉईंटवर आपल्याला कम्पॉस्ट ठेवावं लागेल मोर दॅन हाफ एक कंपॉस खाली मार वर मारला एक कंपॉस खाली मारला बी शी काळाचा आहे आता शी घेतला आता बी वर ठेवू अंतर कायम ठेवू आणि वर एक कम्पॉस्ट खाली एक कंपोस्ट आता काय करायचं आहे आपल्याला आता हे जोडून घ्यायचे आहेत दोन पॉईंट मिळालेले कंपोस्टचे ठीक आहे आलं लक्षात हा एक आपला परपेंडिक्युलर बायसेक्टर झाला लक्षात तुमच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे या साईडचा काढला आता आपण ए सी साईडचा काढू त्याच पद्धतीनं मोरदॅन हाफ डिस्टन्स घेऊया मोरदॅन हाफ आहे थोडंसं वाढवून घेऊ हां आता शी पॉईंटवर एशी आहे ना मग हे दोनच पॉईंट आपल्याला ला घ्यावा लागेल एक कम्पॉस इथं एक कंपॉस इथं आता ए पॉइंटवर घेतला एक कंपॉस इथं येणार आणि एक कंपॉस इथं येणार हे आपल्याला दोन पॉईंट मिळालेले आहेत पहा ते जोडून घेऊ आपण सर्वांना दिसत आहे हां आता हे जोडलं आपण समजा मी पेन याच्यासाठी वापरला कारण ते क्लिअर लक्षात येते आपल्या काय आहे ठीक आहे म्हणजे एशी साईडचे सुद्धा आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर काढला आता कोणती साईड राहिली आपली ए बी यामध्ये सुद्धा मोर दॅन हाफ डिस्टन्स घ्यायचं ठीक आहे मोर दॅन हाफ डिस्टन्स घेऊ आपण ए बी साईड आहे ना मग ए आणि बी पॉईंटच घ्यायचे एक कंप इथं एक कम्पॉस्ट इथं नंतर ए पॉईंटवरून एक कम्पॉस्ट इथं एक कंपॉस्ट इथं हे वाढवावं लागेल आपल्याला बी पॉइंटचं ठीक आहे आता आपल्याला पुन्हा या ठिकाणी काय झालेलं आहे या ठिकाणी हे दोन पॉईंट मिळालेले आहेत कम्पॉस्टचे ज्या ठिकाणी कम्पॉस्ट इंटरसेक्ट झाले ते पॉइंट आता काय करूया आपण हे दोडून घेऊया हे जोडल्यानंतर तुमच्या लक्षात आलेलं आहे की काय लक्षात आलेलं आहे हे तीनही परपेंडिक्युलर बायसेक्टर्स जे आहे ठीक आहे ह्या परपेंडिक्युलर बायसेक्टर्स हा परपेंडिक्युलर बायसेक्टर आणि हा परपेंडिक्युलर बायसेक्टर हे एका पॉईंटमधून जात आहे आणि त्या पॉईंट ऑफ आप कॉन्करन्सला आपण शी नाव देऊ काय नाव देऊ शी नाव देऊ मग याचं म्हणणं काय आहे प्रॉपर्टीचं की हा जो पॉईंट ऑफ कॉन्करन्स शी आहे हा एपासून इक्वी डिस्टंट आहे शीपासून पासून सॉरी आता याला शी नाही देऊ आपण याला आपण समजा एम डी नाव देऊ ठीक आहे तर हा जो पॉईंट ऑफ कॉन्करन्स आहे डी जनरली त्याला शीच नाव देतात पण आपलं या ठिकाणी म्हणजे पुन्हा पुन्हा झालं असतं ए बी सी म्हणून याला डी नाव दिलं तर हा जो पॉईंट ऑफ कॉन्करन्स डी आहे हा एपासून बी पासून आणि सी पासून इक्वी डिस्टंट आहे हे आपल्याला त्यांना सांगितलेलं आहे म्हणजे हे जर डिस्टन्स आपण पाहिलं ए डी बी आणि डी सी हे सारखं आहे असं तो म्हणतो मग हे आपल्याला कसं समजणार तर तुम्हाला माहीत आहे की आपण डीपासून जर एपर्यंत डिस्टन्स कंपॉसमध्ये घेतलं ठीक आहे ठीक आहे हे बीपर्यंत पर्यंत आहे काय पहा बीपर्यंतही पर्यंत ये आणि तेवढंच अंतर पर्यंत आहे म्हणजे जर आपण सर्कल काढतो म्हटलं तर सर्कल हा तीनही पॉईंटमधून जातो याचा अर्थ काय आहे की डी बी डी ए आणि डी सी हे सारखं अंतर आहे याचाच अर्थ हा जो पॉईंट ऑफ कॉन्करन्स आहे डी हा प्रत्येक व्हर्टेक्सपासून कसा आहे इक्वी डिस्टंट आहे म्हणजे सारख्या अंतरावर आहे आणि दुसरी गोष्ट एकुट एंगल अँगल ट्रँगलमध्ये जो पॉईंट ऑफ कॉन्फरन्स आहे तुमच्या ट्रँगलच्या आतमध्ये आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल आता दुसरा आपण अशाच पद्धतीचे अँगल बायसेक्टर एंगल अँगल ट्रँगलमध्ये काढूया तर मी ऑपच्युज अँगल ट्रँगल काढतो ज्याच्यामध्ये एक अँगल नाइंटी डिग्रीपेक्षा कसा असतो मोठा असतो या ठिकाणी मी काढतो ठीक आहे पहा हा आहे तुमचं ऑपच्युज अँगल ट्रँगल आणि याला नाव देऊ आपण याला नाव देऊ पी क्यू आणि आर ठीक आहे एक अँगल तुम्हाला दिसत आहे आर हा नाईन्टी डिग्रीपेक्षा मोठा आहे आता यांचे पण आपण काय करू प्रत्येक साईडचे परपेंडिक्युलर बायसेक्टर काढू पहिले क्यू आरचा काढू मोर्त्यान किती डिस्टन्स घ्यायचा आहे आपल्याला हाफ म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त वर कंपॉस्ट मारा खाली कंपॉस्ट मारा क्यू आरचा काढत आहे ना मग क्यू दोनच पॉईंट घ्यायचे क्यू आणि आर इथं कंपॉस मारा इथं कंपॉस मारा ठीक आहे तर आपल्याला असे पॉईंट मिळालेले आहेत आता काय करू आपण ते पॉईंट जोडून घेऊ काय करू पॉईंट आपण जोडून घेऊ ठीक आहे लक्षात येत आहे तुमच्या हां थोडा वेळ लागत आहे आपल्याला पण डोक्यामध्ये फिट बसलं पाहिजे प्रॉपर्टी नेमकी काय आहे कारण एक गोष्ट लक्षात घ्या सातवीचं गणित ज्याचं चांगलं आहे तो आठवी नववी दहावीमध्ये सुद्धा चांगले मार्क गणितामध्ये आणि पुढेसुद्धा घेऊ शकतो हा झाला क्यू आर या साईडचा परपेंडिक्युलर बायसेक्टर या ठिकाणी मी डब्बा लावलेला आहे याचा अर्थ हा नाईन्टी डिग्रीचा अँगल आहे नंतर आपण पी आर ही जी साईड आहे पी आर साईडचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढू म्हणजे पी आणि आर पॉईंट आपल्याला घ्यायचे आहेत आणि निम्म्यापेक्षा जास्त अंतर जर घेतलं एक कंपास इथं मारला दुसरा कम्पॉस या ठिकाणी मारला नंतर आर पॉईंटमधून काय केलं मी एक कंपॉस इथं मारला आणि दुसरा कंपॉस या ठिकाणी मारला ठीक आहे आणि मग काय करायचं मग हे जे दोन आहेत पॉईंट हे पॉईंट काय करायचे आहेत आपल्याला जोडायचे आहेत ठीक आहे हे दोन पॉईंट मी जोडलेले आहेत म्हणजे हा परपेंडिक्युलर बायसेक्टर कोणत्या साईडचा झालेला आहे आपल्याला पी आरचा झालेला आहे म्हणजे या ठिकाणी मी पुन्हा डब्बा लावतो याचा अर्थ हा नाईन्टी डिग्रीचा अँगल झालेला आहे आणि सोबतच पी आर या साईडचे दोन इक्वल पार्टसुद्धा झालेले आहे आता कोणती साईड राहिलेली आहे आपली आता राहिलेली आहे पी क्यू मग पी क्यूचा आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा आहे याचा अर्थ काय पी क्यूच्या मोर दॅन हाफ डिस्टन्स आपल्याला घ्यायचा आहे घेतलेला आहे मी एक कंपासवर एक कंपास खाली आता क्यू पॉइंटवरून आपण घेऊ एक कंपास खाली एक कंपास वर या ठिकाणी पुन्हा आपल्याला काय मिळालेले आहेत दोन पॉईंट मिळालेले आहेत ठीक आहे हा पॉईंट आपण घेऊ हे जोडलं तर हा एक तुम्हाला परपेंडिक्युलर बायसेक्टर पण पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आपल्याला मिळालेला नाही आहे तिन्ही परपेंडिक्युलर बायसेक्टरचा म्हणजे आपल्याला काय करावं लागेल हे जे परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे हे एक्सटेंड करावे लागतील म्हणजे लांबवावे लागतील हा लांबवला मी इकडे आणि हा काय करा हा पण आपल्याला लांबवावा लागेल हा लांबवला तर तुमच्या लक्षात आलेला आहे की याला आपण पॉईंट ऑफ कॉन्करन्सला शी नाव देऊ तर परपेंडिक्युलर बायसेक्टर सुद्धा कसे असतात कॉन्करंट असतात आणि त्याच्या पॉईंट ऑफ कॉन्करन्स आहे त्याला आपण शी म्हणतो कारण त्याला सरकम सेंटर असं सुद्धा तर या ठिकाणी हे जे तीनही परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे ते एका पॉईंटमधून काय होत आहे एका पॉईंटमधून जात आहेत म्हणजे सी हा जो पॉईंट ऑफ तुमचा कॉन्करन्स आहे ज्याला आपण सरकम सेंटर म्हणतो तो शी न डिनोट करतात तर हा पॉईंट ऑफ कॉन्करन्स शी आहे याच्यापासून प्रॉपर्टी सांगते याच्यापासून प्रत्येक जो वर्टेक्स आहे तो प्रत्येक वर्टेक्स म्हणजे शी क्यू शीपासून पी आणि शीपासून हा जो आर आहे हे इक्विडिस्टंट आहेत म्हणजे हा जो परपेंडिक्युलर बायसेक्टरचा जो पॉईंट ऑफ कॉन्करन्स असतो सर्कम सेंटर याच्यापासून प्रत्येक जो व्हर्टेक्स असतो तो कसा असतो इक्विडिस्टंट असतो ही प्रॉपर्टी आहे दुसरी गोष्ट हा जो पॉईंट ऑफ कॉन्करन्स आहे ऑप्सुट अँगल ट्रँगलमध्ये हा कुठं आलेला आहे तुमचा ट्रँगलच्या आउटसाईड आलेला आहे एक्स्टेरियल पार्टमध्ये आलेला आहे आणि अँगलच्या कुठं आलेला आहे इनर पार्टमध्ये आलेला आहे आतमधील भागात आलेला आहे ह्या दोन गोष्टी तुमच्या लक्षात आलेल्या असतील यानंतर आपण पुढची गोष्ट घेणार आहोत की इन सेंटर काय असते आणि सरकम सेंटर काय असते ते पाहूया पण त्याआधी आपण थोडंसं इथं लिहून घेऊया या ठिकाणी प्रॉपर्टी काय म्हणते डी बी इज इक्वल टू डी ए इज इक्वल टू डी सी म्हणजे हा जो सर्कम सेंटर आहे तुमचा या सर्कम सेंटरपासून प्रत्येक जो व्हर्टेक्स आहे ट्रँगलचा तो कसा असते इक्वी डिस्टन्स असतो या ठिकाणी काय लिहू शकतो आपण या ठिकाणी सी क्यू इज इक्वल टू सी पी इज इक्वल टू सी आर हा जो पॉईंट ऑफ कॉन्करन्स आहे सर्कम सेंटर आहे याच्यापासून प्रत्येक जो व्हर्टेक्स आहे तो इक्वी डिस्टन्स असतो ही प्रॉपर्टी आहे ठीक आहे नंतर आपण पाहणार आहोत की इन सेंटर काय असते आणि सरकम सेंटर काय असते ठीक आहे तर या ठिकाणी पहा या ठिकाणी मी पुन्हा पुस्तक घेतलेलं आहे समथिंग मोर ठीक आहे या ठिकाणी अँगल बायसेक्टर्स अ ट्रँगल आर करंट ठीक आहे अँगल बायसेक्टर्स कसे असतात म्हणजे ते करंट असतात याचा अर्थ काय ते एका पॉईंटमधून जातात द पॉईंट ऑफ कॉनकरंट इज कॉल्ड इन सेंटर ठीक आहे आणि तो आयनं डिनोट करतात तर एक लक्षात ठेवायचं की अँगल बायसेक्टर्स ज्या पॉईंटमधून जातात त्या पॉईंटला इन सेंटर म्हणतात आणि तो कॅपिटल आयनं डिनोट करतात नंतर परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ज्या पॉईंटमधून जातात त्या पॉईंटला सरकम सेंटर म्हणतात आणि तो कॅपिटल सी म्हण सीद्वारे डिनोट करतात या ठिकाणी तुम्हाला करायचं नंतर प्रॅक्टिस सेट वन ड्रॉ लाईन सेगमेंट्स ऑफ द लेंथ गिवन बिलो अँड ड्रॉ देअर परपेंडिक्युलर बायसेक्टर्स हे आपल्याला आधीच्या वर्गामध्ये आपण पाहिलेलं आहे पण थोडंसं या ठिकाणी मी तुम्हाला रिवाईज करतो काढून दाखवतो एकदा की काय करायचं आहे पहा या ठिकाणी मी पुन्हा कोरा कागद घेतो आता या ठिकाणी करायचं काय आहे पहा या ठिकाणी त्यानं काय म्हटलेलं आहे ड्रॉ द लाईन सेगमेंट ऑफ द लेन्स गिवन बिलो अँड ड्रॉ देअर परपेंडिक्युलर सेक्टर सेकंड नंबरचं मी घेतो सिक्स पॉईंट सेवन सेंटीमीटरचा लाईन सेगमेंट आपल्याला काय करायचं आहे काढायचा आहे म्हणजे लाईन सेगमेंटची लांबी किती काढायची आहे सिक्स पॉईंट सेवन सेंटीमीटर मग काय करायचं स्केल घ्यायची ठीक आहे स्केलमध्ये सिक्स पॉईंट सेवन सेंटीमीटर आपल्याला काय करायचं आहे डिस्टन्स घ्यायचा आहे स्केलच्याद्वारे झिरोपासून स्टार्ट करायचा हा झिरो आहे सिक्सपर्यंत डिस्टन्स घेऊ पहिले ठीक आहे हा सिक्स सेंटीमीटर झाला आणि सिक्स पॉईंट सेवन म्हणजे समोरच्या बारीक सात्रेच्या हे झालं आपलं सिक्स पॉईंट सेवन ठीक आहे याला आपण नाव देऊ ए बी आपल्या मनानं देऊ आणि याची लेंथ किती आहे सिक्स पॉईंट सेवन सेंटीमीटर आता याचा आपल्याला काय काढायचं आहे परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा आहे म्हणजे आपल्याला काय करायचं आहे ए बी हा जो लाईन सेगमेंट आहे याच्या मोर दॅन हाफ डिस्टन्स घ्यायचा आहे आणि खालीवर कंपॉस मारत जायचं आहे एक कंपास इथं एक कंपास इथं पॉईंट बीमधून मारले आता राहिलेला पॉईंट ए आहे पॉईंट एमधून एक कम्पॉसवर एक कम्पॉस खाली तर अशा पद्धतीने आपण जर हे जोडलं तर हा काय झालेला आहे तुमचा परपेंडिकुलर बायसेक्टर याला आपण एम नाव देऊ आणि या ठिकाणी आपण काय करू एक डबा काढू म्हणजे तुम्ही नाईंटी डिग्रीचं अँगल आहे आणि पुन्हा या ठिकाणी काय करायचं ए एम आणि एम बी याचा अर्थ ए एम आणि एम बी हे डिस्टन्स सारखा आहे समान भाग झालेले आहेत आणि नाइंटी डिग्रीचा अँगल पण आहे, आहे म्हणजे हा जो आहे याला आपण नाव देऊ शी आणि डी सी डी हा जो आहे हा परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे ठीक आहे नंतर प्रॅक्टिस शेट वन मधला सेकंड नंबरचा आहे हे आपण सोडवलेलं आहे सेकंड नंबरचं जे आहे ते काय आहे ड्रॉ अँगल्स ऑफ द मेजर्स गिव्हन बिलो अँड ड्रॉ देअर बायसेक्टर आता या ठिकाणी आपण वन झिरो फाईव्ह हा डिग्रीचा अँगल घेऊया आणि त्याचा अँगल बायसेक्टर काढूया ठीक आहे मग आता काय करू आहे आपण आपण अँगल कसा काढतो किती काढायचा आहे आपल्याला एकशे पाच डिग्रीचा वन झिरो फाईव्ह डिग्रीचा आणि त्याचा अँगल बाय सेक्टर काढायचा आहे आपल्याला ठीक आहे तर पहा मी काय करत आहे या ठिकाणी मी एक अँगल आपल्याला काढायचं आहे ठीक आहे आता काय करायचं प्रोट्रॅक्टर घ्यायचं हां ते प्रोट्रॅक्टर या ठिकाणी ठेवलं आपला ॲरो कोणत्या साईडला आहे या साईडला बाण आहे ना मग झिरोपासून इकडून मोजा हो ते झिरो टेन आपल्याला एकशे पाच पाहिजे नव्वद शंभर आणि हा तुमचा एकशे पाच आणि हे काय करू आपण जोडून घेऊ जोडलं आणि याला आपण पुन्हा नाव देऊ समजा एल एम एन म्हणजे मेजर ऑफ अँगल एल एम एन इज इक्वल टू किती आपला वन झिरो फाईव्ह डिग्री आता याचं माप आपण सर्वात पहिले लिहून घ्यायचं या ठिकाणी एकशे पाच डिग्री वन झिरो फाईव्ह डिग्री आता काय करायचं आहे आपल्याला आता आपल्याला ह्या एल एम एनचा काय काढायचं आहे अँगल बायसेक्टर सेक्टर काढायचा आहे म्हणजे काय करायचं कम्पॉसमध्ये डिस्टन्स घ्यायचा अंदाजे एक एका साईडवर माराय मारायचं अँगल बायसेक्टर काळासाठी आणि एक दुसऱ्या साईडला कंपास मारायचा दुसऱ्या आर्मवर मारायचा नंतर डिस्टन्स थोडंसं वाढवायचं आणि ज्या ठिकाणी कंपॉस मारला तिथं बारीक टोक ठेवायचं आणि एक कंपॉस पुन्हा वर आणि दुसऱ्या कम कंपॉसवरून बारीक टोक ठेवून अजून मारायचा आणि हे पॉईंट जो आपल्याला मिळालेला आहे तो पॉईंट हा आणि हा जो व्हर्टेक्स आहे एम किंवा म्हटल्यापेक्षा आपण त्याला काय म्हणू ज्याला आपण ओरिजिन म्हणू ज्या ठिकाणावरून दोन्ही रे निघतात तो तो जोडून घेऊया ठीक आहे आणि याला आपण नाव देऊया पी तर हा जो एम पी रे आहे हा अँगल एल एम यांचा काय आहे अँगल बायसेक्टर आहे अशा पद्धतीनं आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर आणि अँगल बायसेक्टर काढू शकतो त्यामुळे तुम्ही प्रॅक्टिस शेटमधले जे प्रॉब्लेम्स आहेत हा हे प्रॉब्लेम आणि हे प्रॉब्लेम हे काढून घ्यायचं हे जे दुसरे प्रॉब्लेम्स आहे मी तुम्हाला समजून सांगणार नंतरच्या व्हिडिओमध्ये आणि याचे जे फोटो आहेत ते फोटो मला टाकायचे सोबतच मी तुम्हाला आणखी काही एक्झाम्पल्स या व्हिडिओच्या नंतर देणार आहोत ते पण यावर आधारित आहेत ते सोडवायचे धन्यवाद